समर्थ कला मंदिर मजगाव गणेश चित्रशाळा यांच्या बाबतीत यांच्या कलेच्या बाबतीत असे म्हटले तर ते कधीच वावगे ठरणार नाही. यू लव इट और यू हेट इट बट यू कांट इग्नोर इट. कला केंद्राच्या मूर्तिकलेवर तुम्ही प्रेम करत असाल किंवा तुमच्या मनात त्यांच्याबद्दल असूया असेल द्वेषी असेल पण तुम्ही त्यांचं काम कधीच दुर्लक्ष करू शकत नाही. मग काळ वेळ आणि परिस्थिती कशीही असू देत तेच अत्युच्च दर्जाचे काम आणि तीच ओळख हीच त्यांची खासियत. कारण उपजतच असलेली सौंदर्यदृष्टी कलेची जाण आणि त्याला धार्मिकतेचे अधिष्ठान परंपराची जपणूक यांचा सुरेख संगम म्हणजे समर्थ कला केंद्र मजगाव उसरोली. जे काम करायचे ते परिपूर्णच मग कलेच्या दृष्टीने असू दे की धार्मिक परंपरेप्रमाणे ते अति उच्च दर्जाचे झालेच पाहिजेत. त्याच्या सौंदर्याला कुठेही झळ पोचता कामा नयेच. एका छोट्या प्रसंगातूनच याची प्रचिती येते. गणपती बाप्पाचा भाऊ कार्तिक स्वामी याची एक मूर्ती तयार करायची होती. कार्तिक स्वामी हे तमिळ लोकांचे श्रद्धास्थान नव्हता, तो एकदम छोटासा, तसं बघायला गेलं तर नगण्यच. कार्तिक स्वामीला डोक्यावर जो गंध असतो तो उभा होता, आडवा होता की गोलाकार होता, तसं पाहता गेलं तर हा प्रश्न कुठेच येणार नाही, कोणाच्या नजरेतही येणार नाही. पण समर्थ कला केंद्राच्या दृष्टीने मात्र तो महत्त्वाचा प्रश्न आहेच. धार्मिकदृष्ट्या याला खूपच मोठे महत्त्व आहे. खूप याच्याकरता शोधाशोध केली गेली आणि असेच का हे असंच का करायचं आणि धार्मिकदृष्ट्या योग्य उत्तर मिळाल्यावरच याचे काम पूर्ण करण्यात आले. समर्थ कला केंद्रामध्ये कामाचे एवढे सूक्ष्म नियोजन असते की कोणी काय काम करायचे हे अगोदरच निश्चित करण्यात आलेले असते. मोठ्या मोठ्या कॉर्पोरेट कंपन्या ज्याप्रमाणे वेल प्लॅनेड काम करतात तसेच यांचे प्लॅनिंग असते. पहिल्या वेळी अगोदर भक्त आणि रसिकांच्या आवडीप्रमाणे काम करून देणे ही तर त्यांची सदा सर्व काळाची खासियतच. कला केंद्राचे सर्वे सर्वा मूर्तिकार श्री चंद्रकांतजी बुल्लू यांना कलाकारांची आवड उपजत गुण ओळखून त्याला त्या क्षेत्रात पारंगत करण्यासाठी सर्व मार्ग उपलब्ध करून देणे हीच त्यांची खऱ्या अर्थाची गुणग्राहकता. प्रामुख्याने कोणत्याही चित्रशाळेचे दोन भाग पडतात, मेन आर्टिस्ट आणि सपोर्टिंग स्टाफ. मग पोटाची शुदा शांत करण्यासाठी वेळेवर आणि सर्व कारागीर वेगवेगळ्या स्तरातील असूनही त्यांच्या आवडेल असे भोजन पुरविले गेले आणि त्यासाठी अश्विनी बुल्लू यांनी कायम प्रयत्न केले. योग्य नियोजन करून आणि कामगाराची आवड निवड ओळखून योग्य प्रकारे मॅनेज करतो म्हणून आशिष बुल्लू जणू मॅनेजरच. चंद्रकांतजी बुल्लू यांच्यानंतर समर्थ कला केंद्राचा सर्वात सिनियर माणूस संतोषदा अर्थातच संतोष मांदाडकर. लहानांना मार्गदर्शन आणि मोठ्यांना मदत एकाच वेळी करणारा. स्वागत किंवा रोहन बुल्लू, गणपती बाप्पाचं कलाकारीचं काम सांभाळूनच आऊट डिपार्टमेंट ही योग्य प्रकारे सांभाळण्याचं प्रावीण्य असलेली दोन माणसे. असे म्हणतात की महिला आणि मुलींना सौंदर्याची जाण उपजतच असते. त्यांची सत्यता तुम्हाला समर्थ कला केंद्रामध्ये तुम्ही जेव्हा अश्विनी आणि सुविधा बुल्लू यांचं काम पाहता तेव्हा पडतेच. दी ग्रेट वर्क. गणेश कला केंद्राचं भविष्यकाळ जर उज्ज्वल असेल का हे पाहायचं असेल तर त्यांचं तरुण कारागीर पहा. ते कसे काम करतात, मग रोहित नवगरकर असेल, विपुल पाटील असेल, ऋषिकेश अंबाजी असेल, सूरज तरे असेल किंवा नीरज मानाजी असेल, हे तर खरे उद्याचे स्टार. मग छोटे कंपनी कशी मागे राहील, तेही आपला वाटा उचलतातच. मग त्याच्यात साईराज जोशी असेल, दीप मांडावकर असेल, अरुण वाघमारे असेल, यांचा उत्साह समर्थ कला केंद्रामध्ये पाण्यालायकच असतो आणि शिकण्याची जिद्द ही तर प्रत्येकातच दिसते. उच्च दर्जाचे रंगकाम ही तर त्यांची खासियतच आणि त्याकरता उत्तमोत्तम आणि नाविन्यपूर्ण कल्पना आणि साहित्याची सतत नवीन साहित्याची शोध आणि प्रयोगशीलता आपणास येथेच पाहावयास मिळते. स्वतः मालक श्री चंद्रकांतजी बुल्लू यांचे व्यक्तिशः मार्गदर्शन या प्रत्येकालाच लाभते, प्रत्येक कलाकारालाच लाभते. त्यांचे दोन्ही सुपुत्र रोहन आणि स्वागत, त्याचबरोबर मुलगी आणि स्नुषा आपल्याला आपणास परस्परांना पूरक असे कार्य करताना येथे आढळतात. चित्रशाळेतील वातावरण ही मग नेहमीच उत्साही असते आणि कामाचं लोड मग कितीही असू दे उत्साह टिकवणे हीच त्यांची खासियत. मालक श्री चंद्रकांतजी बुल्लू हे आपल्या कलाकारांचे आणि कारागिरांचे नेहमीच धन्यवाद करताना दिसतात. त्यांनी सर्व प्रकारे सहकार्य केल्यामुळेच ते आज या स्तरात आहेत.